बातमी आहे दिस ठाण्याच्या हद्दीतील मेवगळवाडी या ठिकाणी असलेल्या हद्दीत मार्चला एका अनओळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता या व्यक्तीचा खूण झाल्याचंही निष्पन्न झालं होतं मात्र कोणताही ओळखीचा पुरावा नसताना दौंड पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांच्या आतच या प्रकरणाचा उलगडा केला आहे मयेत व्यक्ती हा पत्नी आणि आपल्यावरती संशय घेत असल्यानं दारू पाजून त्याचा खून केला असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे या प्रकरणात आरोपीला अटक केली असून उमेश बनजोगल याला दौंड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेला आहे दरम्यान त्याला अकरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे दिनांक बावीस रोजी दौंड कुडकुम रोडवरील मेरगाव फर्स्ट एक अनोळखी मृतदेह हो, ज्याचा खून झाला आहे याबद्दल मेरगावाडीचे पोलीस पाटील शक्तिजित पाटील यांनी दोन पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली आहे त्यावरनं दोन पोलीस स्टेशनला तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदरी गुन्ह्याचा तपास करता कुठलाही त्याला पुरावा नव्हता किंवा कुठलीही धागो नसतानासुद्धा आम्ही त्या गुन्ह्याचा तपास आम्ही केलेला आहे दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीस रोजी सत्यमाबाई शिंदे या दौंड पोलीस स्टेशनला आल्या होत्या आल्यानंतर मिसिंग दाखल करण्यासाठी आल्यानंतर आम्ही त्यांना चौकशी केली असता ज्या मैताच्या ठिकाणी डेडबॉडी ठिकाणी त्या चप्पल पडलेल्या होत्या चप्पल त्याच्या आईला दाखवलं त्याने ते चप्पल ओळखल्या चप्पल ओळखल्यानंतर लगेच आम्ही त्यांना मै ओळख पडली मैताची ओळख पडल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे चौकशी करता त्या ठिकाणी त्यांच्या सुनेचे आणि उमेश उमेश बनजगोळ हा जो एक प सेंटरिंग करणारा काम कॉन्ट्रॅक्टर होता त्याच्याकडे ह्या कामाला जात होत्या त्यावरून त्यांचा अनेक संबंध निर्माण झाले होते त्या अनेक संबंधावरून त्यांच्या मुलाचा मर्डर त्यांनी केलेला आहे अशी त्यांनी कबुल दिलेली आहे त्यावरून आम्ही त्याला रात्री अटक करून आज कोर्टापुढे हजर केला असता दहा दिवस पोलीस कस्टडी म्हणजे अकरा तीन अक अकरा चार दोन हजार बावीसपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे तरी आणखी हे करत असताना याला आम आम्हाला पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनय देशमुख सर अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते सर डी वायस पी राहुल दस सर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे हे सर्व तपास कुठलाही त्याला पुरावा नसताना आम्ही ओपन केलेला आहे खुनाचा उलगडा आम्ही केलेला आहे आणि आणखी तपास त्याचा चालू आहे पवन साळवे झुवान न्यूज दौंड